वादग्रस्त न्यासा कम्युनिकेशन्स कडूनच आरोग्य विभागातल्या गट क सवर्गातल्या फेर परीक्षा घेण्यात येणार आहेत. रविवारी नाशिक, पुणे, लातूर आणि अकोला या ठिकाणी या परीक्षा पार पडणार असून संबंधित उमेदवारांना न्यासाकडूनच प्रवेशपत्र वितरित करण्यात येईल अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 24 तारखेला गट क सवर्गातल्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, मात्र त्यातील काही कार्यालया अंतर्गत होणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये वेगळ्या पदाची प्रश्नपत्रिका आलेल्या उमेदवारांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 11 संवर्गातल्या निवड करण्यात आलेली आहे. फेरपरीक्षेची काठिण्य पातळी सारखीच राहावी म्हणून 40 प्रश्नांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. तसंच वेगळ्या सत्रातील प्रश्नपत्रिका प्राप्त झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासारखीच ही परीक्षा असेल आणि त्या सगळ्यामुळे 100 प्रश्नांची फेरपरीक्षा घेण्यात येईल असं सुद्धा विभागानं म्हटलेलं आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्ला बोल केला आहे. राणेंनी आधी आपलं मंत्रिपद सांभाळावं आणि नंतर सरकारवर बोलावं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि